जिद्द, चिकाटी, मेहनत या तीन सूत्रांनी देह झिजवावा, अंधारलेल्या प्रत्येक वाटेवरती यशाचा ज्ञानदीप लावावा. नमस्कार, मी जुई सुपेकर, आपल्या या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत UPSC मेन्ससाठी जे काही प्रश्न आहेत ते इंटरनल सिक्युरिटीच्या सब्जेक्टसाठी आपण बघणार आहोत, त्याचं रिवाईज करणार आहोत की आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर कोणत्या प्रकारे लिहायचं आहे. ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न इंटरनल सिक्युरिटीचा बघणार आहोत. नक्षलवादी ही एक सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक समस्या आहे जी हिंसक व अंतर्गत सुरक्षेला धोक्याच्या रूपात प्रकट होते. या संदर्भात उदयोन्मुख मुद्द्यांवर चर्चा करा आणि नक्षलवादाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी बहुआयामी रणनीती सुचवा. आता बघा, असा कोणताही क्वेश्चन आला तर हे जे मोठे मोठे क्वेश्चन असतात त्याला बेसिक स्ट्रॅटेजी असते की याला आधी ब्रेक करायचं आणि देन ते आन्सरमध्ये जुळवायचं. ठीक आहे, तर पहिलं क्वेश्चनची फोड करायची आणि नंतर त्याला जुळवायचं. तर त्याच्यामध्ये व्हॉट, व्हेअर, हाऊ या प्रश्नांचं आपल्याला उत्तर पहिलं काढायचं आहे. की आता बघितलं आपण हा जो क्वेश्चन आहे नक्षलवाद, नक्षलवाद ही एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. याच्यामध्ये त्यांनी पहिलाच पॉइंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे नक्षलवाद. कशाविषयी विचारलंय आपल्याला? नक्षलवादाविषयी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाचा टॉपिक काय असेल तर नक्षलवाद म्हणजे काय, जे आपल्याला पहिल्यांदा सांगायचं आहे. देन आपलं प्रायोरिटी काय असेल नेक्स्ट? नेक्स्ट प्रायोरिटी इज सामाजिक, आर्थिक, विकासात्मक समस्या आहे जी हिंसक व अंतर्गत सुरक्षितेला धोक्याच्या स्वरूपात प्रकट होते. म्हणजे काय? आता काय करायचं आपल्याला? या वाक्याला एक ब्रीफ मध्ये सांगायचं आहे की ती कशी राजकीय, आर्थिक, सामाजिक समस्या आहे त्याचे एक छोटस आपल्याला एक पॉइंट पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर उदयोन्मुख मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, म्हणजे काय? ती त्याची उत्पत्ती कशी झाली ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर नंतर काय आहे की बहुआयामी रणनीती सुचवा. आपल्याला काय वाटतं की त्याच्यावर कोणते कोणते उपाय केले पाहिजे जेणेकरून ही नक्षलवाद समस्या आपल्याला सॉल्व्ह करता येईल यावर आपण एक नजर टाकायचे आहे, मुद्दे सांगायचे आहेत. तर बघा आता कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा. इम्पॉर्टंट की पॉइंट्स. आता याच्यामध्ये की पॉइंट्स हे आपल्यासाठी आहे, म्हणजे तुमच्यासाठी आहे की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण क्वेश्चन वाचतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा त्याचं एक फोड करून आपल्याला काय काय लिहायचं याची माहिती असावी. कारण की महत्वाचं काय की आपण मुद्द्यावरून भरकटायचं नाहीये, त्या प्रश्नावरून बाहेर जायचं नाहीये, त्या मुद्द्याला ठाम राहायचंय. त्यासाठी आपल्याला मुद्दे माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आपल्याला किती किती पॉइंट्स लिहायचे आहेत. जसं की हा प्रश्न किती मार्क्सचा आहे? हा 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर ते साधारणतः 1.5 पेज तरी होईल. मग या 1.5 पेज मध्ये तुमचे जे मुद्दे आहेत ते पॉइंटला धरून असले पाहिजे आणि जे मुद्दे इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला हायलाईट केले पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं काय आपलं येईल? नक्षलवाद म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी झाली. नेक्स्ट काय? नक्षलवादावर परिणाम करणारे सामाजिक, आर्थिक, विकासात्मक मुद्दे कोणते आहेत. नक्षलवादाच्या उदयाची कारणे आणि त्याच्यानंतर काय बघणार आहोत आपण? उपाययोजना. आता याच पॉइंट्सवर आपण त्यांना ब्रीफमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट काय आहे? नक्षलवाद म्हणजे काय. आता ज्यावेळेस एक्झामला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो त्यावेळेस पहिला जो याच्या, आता सपोज हा प्रश्न असेल तर त्याच्यावर नक्षलवाद हेडलाईन टाकून किंवा सब पॉइंट टाकून आपण त्याच्यामध्ये पुढचे पॉइंट लिहू शकतो की नक्षलवाद म्हणजे काय. तर नक्षलवाद बेसिकली काय आहे? नक्षलवाद हे एक पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका नक्षलबाडी गावामधून जन्माला आलेलं एक विद्रोहकारी आंदोलन आहे. जेव्हा त्याच्यासाठी त्याची सुरुवात कशी झाली तर त्याच्यासाठी दोन किस्से कारणीभूत आहेत. जो पहिला किस्सा होता म्हणजे पोलिसांनी आणि जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांवर गोळीबार केला, त्यांना मारण्यात आलं. मग याचा परिणाम काय झाला तर बाकीच्या गावकऱ्यांनी मिळून त्या पोलिसाला ठार मारलं. तसंच एक विमल नावाचा व्यक्ती होता जो की आदिवासी होता, त्याची शेती एका सावकाराने हडपली. तर ती शेती हडपल्यानंतर त्याने न्यायालयात गेला, कोर्टात गेला, त्याने त्याची याचिका दाखल केली, त्याच्यावर त्याला सावकारासाठी नोटीस मिळाली. तो नोटीस त्याच्यापर्यंत घेऊन गेला पण सावकारांनी अमान्य केलं. याचा परिणाम म्हणून, याचा राग म्हणून सर्व गावकऱ्यांसोबत मिळून त्याने त्याच्या घरावर हल्ला केला. तर ह्या सगळ्या अत्याचारावरून ही नक्षलवाद
जन्माला आले आहेत. तर नक्षलबाडीमध्ये जे काही विद्रोहकारी आंदोलन, जे काही सावकार किंवा सावकार पोलीस हे जे लोक आहेत जे अन्याय करतायत, महिलांवर अत्याचार करतायत, बालमजुरी करायला भाग पडतायत, ह्या सगळ्या गोष्टींना जे काही लोक जिम्मेदार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात केलेलं हे आंदोलन म्हणजे नक्षलवाद आहे. ठीक आहे, तर एक शॉर्टकट मध्ये याची आपल्याला एक डेफिनेशन सांगायची आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम पण म्हणतो. तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय, तर डाव्या विचारसरणीचे अतिरेकी, तेच म्हणजे नक्षलवाद. ठीक आहे, तर ते कुठे कुठे बघायला मिळतं, त्याची सुरुवात कुठून झाली, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. जसं जसं हे पश्चिम बंगालमध्ये जेव्हा पहिल्यांदा विद्रोहकाली आंदोलन चालू झालं, तर याचंच अनुसरण बाकीच्या राज्यांनी केलं. जिथे जिथे हे या प्रकारचे अत्याचार होत होते, जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होत होते, त्याच ठिकाणी ह्या विचारांचा प्रसार झाला आणि तिथे सुद्धा नक्षलवादी समूह संस्थापित झाला. ठीक आहे, तर याला अजून एक म्हटलं जातं, ज्या ठिकाणी नक्षलवाद प्रेझेंट असतो तिथे रेड कॉरिडर एरिया म्हणून त्याला संबोधलं जातं. नक्षलवाद हा बंगालच्या नक्षलबाडीतील विकासाचा अभाव आणि गरिबीचा परिणाम आहे. तर चीनचे नेते माओवाद म्हणजेच काय, तर चीनचे नेते माओ झेडोंग यांच्या राजकीय विचारसरणीने प्रभावित झालेल्या चळवळीला माओवाद असे म्हणतात. तर माओ समाजाचे काही माओ असे काही व्यक्ती आहेत जे नक्षलवाद्यांना सुद्धा सिमिलर आहे. फक्त नक्षलवाद्यांचं जे काही त्यांची जी इच्छा आहे ती म्हणजे त्यांना न्याय पाहिजे, आणि माओवाद जे आहे, माओची जी लोक आहेत त्यांचं दहशत पसरवणे हा एक त्यांचा उद्देश आहे. आता PLG आहे, त्यांनी पीपल लिबरेशन गोरिला आर्मी सुद्धा तयार केली. कशासाठी, तर आपल्या अधिकार मिळावे, शेतकऱ्यांना अधिकार मिळावे, आदिवासी समाजाला मागासलेल्या वर्गांना अधिकार मिळावेत, त्यांना या समाजामध्ये समानतेने जगता यावं, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांना शिक्षण मिळावं, ह्या सगळ्या त्यांच्या काही ज्या काही गरजा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना एक लढाई चालू करावी लागली, एक चळवळ उभारावी लागली आणि त्यांनी त्याच्यासाठी एक आर्मी तयार केली. म्हणजे लहान मुलांपासून ते स्त्रियांपर्यंत त्यांनी एक आर्मी तयार केली, नाव दिलं पीपल लिबरेशन गोरिला आर्मी. तर त्या नक्षलवादाची उत्पत्ती कशी झाली बघा, तर नक्षलवादाच्या उत्पत्तीसाठी खूप गोष्टी कारणीभूत होत्या, जसं की सामाजिक असमानता. म्हणजे काय, ते गरीब आहेत आणि काही लोक श्रीमंत आहेत, श्रीमंत लोक ही श्रीमंत होत चाललेत आणि गरीब लोक तेवढीच गरीब होत चाललेत. तर ही जी काही असमानता आहे आणि श्रीमंतांच्या ज्या गरजा आहेत त्या कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतात, पण गरिबांना मात्र खूप साऱ्या अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नक्षलवादाची उत्पत्ती झाली. सरकारी अनादर, जसे की जे काही गरीब लोक आहेत त्यांचा सरकारी अनादर सगळ्यात जास्त होताना आपल्याला दिसतो. नंतर काय आहे, पोलिसाचे अत्याचार, भूमी हक्क, बेरोजगारी, असंतुलित आर्थिक विकास. बेरोजगारी सगळ्यात महत्वाचं कारण आहे. जर तुम्हाला कमवण्यासाठी कोणतं साधनच उपलब्ध नसेल तर त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात, चोऱ्या माऱ्या कराव्या लागतात किंवा त्याच्यासाठी दहशत पसरावी लागते, लुटमाऱ्या कराव्या लागतात. भूमी हक्क, तर भूमी हक्क म्हणजे काय, त्या काळच्या सावकारांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1960 ही चळवळ चालू झाली. तर 1960 चळवळ झाली, चालू झाली त्यावेळेसची सिच्युएशन अशी होती की जे काही सावकार होते ते त्यांनी सगळ्या गरीब जनतेची जमिनी धोक्याने हडपली. तर याचा परिणाम खूप मोठा राजकीय स्तरावर झाला, सामाजिक स्तरावर झाला आणि त्यामुळे या लोकांमध्ये सावकार किंवा हे जे श्रीमंत लोक आहेत किंवा जे काही सरकारी लोक आहेत त्यांच्याविषयी राग निर्माण झाला. तर हे नक्षलबाडी गाव होतं जिथे हे नक्षलवाद जन्माला आले. नंतर काय आहे, आता आपण बघणार आहोत, बघा आता स्टेप बाय स्टेप आपल्याला उत्तर लिहायचंय. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा काय, सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक समस्या कशा आहेत ह्या. आता बेसिकली आपण जर विचार केला की राजकीय परिणाम, सामाजिक परिणाम, आर्थिक परिणाम हे कसे निर्माण होणार आहेत, नक्षलवाद्यांना जे काही भोगावं लागतंय म्हणजे त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या एका राजकीय पातळीवर त्यांचं निरसन केलं जाणं गरजेचं आहे. जसं की आपण बघतो की राजकीय पातळीवर म्हणजे सरकारने भरपूर अशा योजना काढल्यात जे नक्षलवाद म्हणजेच आदिवासी मागासलेल्या वर्गांसाठी उपयुक्त आहेत, पण त्या स्थानिक पातळीवर अजूनही आपल्याला चालू झालेल्या दिसत नाहीत किंवा त्यांचा बेनिफिट त्यांना मिळतोय
हे दिसत नाहीत. याचाच परिणाम काय होतो की नक्षलवाद्यांचा अजून राग वाढतो. राग वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या सरकारकडून जास्त होतात. तसेच काय होतं की जसजसे राजकीय पक्ष तयार होत आहेत तर बेसिकली वेगवेगळे राजकीय पक्ष या नक्षलवाद्यांचा वापर करून घेतात. तर नक्षलवाद्यांचा वापर करून घेऊन दुसऱ्या पक्षाच्या पक्षाला निवडून येऊ नये यासाठी वेगवेगळे कारस्थानं रचले जातात. याच्यामध्ये सगळ्यात जास्त मरण होतं ते त्या नक्षलवाद्यांचं आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या रागाला अजून आपण वाव देतो. आता सामाजिक परिणाम कसे, कारण की याच्यामध्ये दोषी कोण आहे, दोषी दोघेही आहेत. एक आपण सरकारही म्हणू शकतो आणि नक्षलवादही. नक्षलवाद्यांनी उचललेला जो पाय आहे, जो काही त्यांनी चालू केलेला संघर्ष आहे, त्यांचा उद्देश बरोबर आहे पण त्याच्यासाठी त्यांनी निवडलेली पाऊलवाट ही चुकीची आहे. आणि राजकीय स्तरावर त्यांनी विचार केला पाहिजे, सरकारने विचार करायला हवा की यातला मुळापासून कसं उपटता येईल, त्यांच्या आपण गरजा कशा भागवू शकू जेणेकरून त्यांच्या मनामध्ये एवढा राग हा राजकीय पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर किंवा आर्थिक पातळीवर इतक्या खोलवर जाणार नाही हे सरकारने सुनिश्चित केलं पाहिजे. तर आता आपण आर्थिक परिणाम बघूयात. आता सामाजिक परिणाम कसे की आता बेसिकली हे जे नक्षलवाद आहेत हे त्रास देतात कुणाला, ज्या एरियामध्ये त्यांना असं मागणी करायची आहे, त्यांना त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहे त्या एरियामध्ये ते काय करणार, तिथे दंगे फसाद करणार किंवा तिथे हत्यारा घेऊन जाणार, तिथल्या लोकांना नुकसान करणार, तिथले लोक काही मारणार, असं करता 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 तिथल्या समाजाला पूर्णपणे, तिथल्या पूर्ण रहिवासी समाजाला पूर्ण धोका निर्माण होतो. असंच त्यांनी प्रत्येक बऱ्याचशा शाळांवर सुद्धा हल्ले केलेले आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा धोका झाला होता. यामुळे शासन सुद्धा डिस्टर्ब होतं, प्लस समाजाची जी रोजची जी हालचाल आहे तीही डिस्टर्ब होते. ठीक आहे, सगळ्यात मोठा धोका हा समाजाला जास्त पसरतो कारण की समाज या गोष्टीचा बळी होतो. आर्थिक परिणाम कसे, आर्थिक परिणाम म्हणजे आता ह्या जे नक्षलवाद आहे ते यांना जे हत्यारं मिळतात किंवा यांना जे संसाधन प्रोव्हाइड केलं जातं ते हे कोण करतं, ती याला जबाबदार हे आहेत व्यापारी लोक किंवा हे बेसिक स्तरावर जे काही श्रीमंत लोक आहेत, बिझनेसमॅन लोक आहेत, तर हे काय करतात, यांना या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे तिथल्या तेवढ्या एरियामध्ये त्यांची दहशत असते. दहशत असल्यामुळे तिथे प्रगती होणे अशक्य आहे कारण की तिथली जी सामान्य जनता आहे ती बेसिकली घाबरलेली राहणार. तिथे कोणत्याही प्रकारचं ते रस्ते बांधून देत नाही, नवीन रस्ता जरी तयार झाला तरी त्याला मोडून टाकतात. या प्रकारची जी वागणूक आहे ती नक्षलवाद त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान सुद्धा खूप होतं. तिथे जेव्हा जेव्हा काहीतरी प्रगतीचे मार्ग आपण निवडलेले सरकारने केलेले आहेत त्या त्या वेळेस नक्षलवाद्यांनी ते उपटून टाकलेले आहेत, त्याला विरोध केलेला आहे. यामुळे काय होतं, बेसिकली आपलं राजकीय जेवढी काही आपली अनुदान आहे यालाही ठेच पोहोचते आणि आपला आर्थिक विकास पण ढासळतो. आता भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 22% हिस्सा फक्त 1% लोकांच्या जवळ, म्हणजे काय 22% हिस्सा फक्त 1% लोकांच्या जवळ आहे, म्हणजे तर भरपूर सारा असा संसाधन ते फक्त पैसा आणि जे काही अन्न भाग आहे तो फक्त 1% लोकांकडे आहे. तर त्याचा परिणाम नक्कीच, त्याचा राग हा नक्कीच या जनतेवर होतो, दहशतवाद्यांवर होतो, नक्षलवाद्यांवर होतो. भारतातील 1% लोकांच्या देशाच्या 73% संपत्तीवर नियंत्रण आहे. संपत्ती 73% पूर्ण जगाची संपत्ती ही 1% लोकांकडे आहे. तर आता बघा तुम्ही, हे बघा, हे आहेत नक्षलवाद. नक्षलवाद नाही आहेत, हे आदिवासी आहेत. हे आदिवासी आहेत, यांची राहणीमान बघा, यांचे कपडे बघा, यांचं राहणीमान कसं आहे, यांचे मुलं बघा, त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नाही आहेत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तिथून ते श्रीमंत लोक, तर या गोष्टींमध्ये यांना कपड्यांचा अभाव आहे, अन्नाचा अभाव आहे, एवढ्या गोष्टींचा राग मनात ठेवून ते काय करतात, आपला विद्रोहकारी आंदोलनाला अजून चालना त्यांना मिळते. ठीक आहे, तर इथे आपण बघितलंय की एका साईडला हे मुंबईचं दृश्य आहे जिथे एका साईडला खूप सारे बिल्डिंग्स आहेत आणि एका साईडला पूर्ण झोपडपट्टी आहे. तर हे काय झालं, एका साईडला काय आहे तर खूप श्रीमंती आणि एका साईडला आहे तर खूप गरिबी. हे आहे भ्रष्टाचार, जिथे प्रत्येक ठिकाणी ते तलाठी पासून ते कलेक्टरच्या कार्यालयापर्यंत हा भ्रष्टाचार होत असतो. ठीक आहे, तर प्रायव्हेट इस्टेट म्हणजे काय, कितीतरी लोकांनी बिल्डर्सनी धोक्याने जमिनी हडपलेल्या आहेत. पुन्हा काय आहे तर पोलिसांचे विनाकारण होणारे अत्याचार गरीब लोकांवर. सगळेच असे करतात असा प्रश्न नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी
गरीब जनतेवर अत्याचार हे होतात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जात नाही, उलट त्यांना तिथून पळवलं जातं. ठीक आहे, तर आता इथे काय हे शासन सरकार जे आपला या गरीब जनतेच्या प्रॉब्लेम्सवर दुर्लक्ष करतं, निवडणूक यायच्या वेळेस ते वादे भरपूर करतं, त्या वाद्यांच्या त्या अपेक्षांच्या भरोशावर ती जनता त्याला वोट देते, त्या जनता त्याला सांभाळून घेते आणि त्याचं सरकार आणते, पण त्याला त्याचं काहीही उत्पादन मिळत नाही, काहीही बेनिफिट मिळत नाही, त्यामुळे अशी जनता अजून आक्रोशभरी होते. नेक्स्ट बघूयात आता याच्यावर उपाययोजना काय करता येतील. बघा, सामाजिक संतुलनाचा विकास, चांगली प्रशासन आणि उत्तरदायित्व, ठीक आहे, संवाद आणि संघर्ष समाधान, कायदेशीर आणि सुरक्षा करण्यामध्ये सक्षमता, याच्यामध्ये काय काय करता येतील. तर बेसिक लेवलला, म्हणजे कुठे, जिथे ग्रामीण विभागामध्ये जी काही सरकारी स्थळं आहेत, म्हणजे पोलीस स्टेशन असेल किंवा आपला सरकारी एरिया असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तलाठी ऑफिस असेल, या ठिकाणी स्ट्रिक्टनेसने तिथे रूल अप्लाय करायला हवेत, तिथे नजर ठेवायला हवी, तिथल्या लोकांना शिस्तीने काम करण्यास भाग पाडावं लागेल, आणि त्यासाठी तिथे जर त्यांनी स्ट्रिक्टनेस वापरला तर आपोआप एका गावामध्ये सुधारणा होईल, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि त्यामुळे त्यांना सरकारविषयी एक राग निर्माण होणार नाही. हे एक आपण बेसिक लेवलला करू शकतो. नेक्स्ट काय आहे, चांगले प्रशासन आणि उत्तरदायित्व. सरकारने ज्यावेळेस आपल्याला सरकार आपल्याला अपेक्षा देतं किंवा एखादं वादा करतं, तर त्याच्यावर त्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी ठाम राहिलं पाहिजे, त्याच्यावर ठाम राहून जनतेला विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि तुमच्या कामासाठी किंवा तुमचे स्वप्न किंवा तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही या खुर्चीचा वापर करणार आहोत. जोपर्यंत हा विश्वास ते निर्माण करत नाही, जोपर्यंत तसे काम ते करत नाही, तोपर्यंत जनता एकजूट होणार नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही, ती सुरक्षित राहणार नाही, तेवढी त्यांच्यामध्ये फूट पडणार नाही. जेवढी फूट पडत जाईल, जनतेला जेवढा गरज भासत जाईल, जनता जेवढी भुकी मरत जाईल, तेवढे ही दहशतवादाचे प्रमाण वाढत जाईल, म्हणजेच काय, नक्षलवादाचे प्रमाण वाढत जाईल. आता बघा, हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत युपीएससीच्या एक्झामसाठी. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी काय विचारला होता शेवटी, की आपल्याला याच्यासाठी उपाय शोधायचे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला त्यांना उपाय सुचवायचे होते, तर त्याच्यामध्ये हे बेसिकली खूप महत्वाचे मुद्दे आहेत. बघा, 2008 मध्ये 2023 जिल्हे नक्षलग्रस्त होते, पण तत्कालीन सरकारच्या प्रयत्नांमुळे ही संख्या कमी झाली आणि 2014 मध्ये ही संख्या 161 झाली. म्हणजे काय, 2008 मध्ये किती होती, 223 आणि 2014 मध्ये 161, म्हणजे एवढी तफावत त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी सरकारने अशा ऍक्शन्स घेतलेल्या आहेत जेणेकरून ही स्थिती बरीचशी कंट्रोलमध्ये आलेली आहे. तरीही 161 हा आकडा काही छोटा नाहीये. गृहमंत्रालयाच्या अलीकडील अहवालात असे दिसून आले की 44 जिल्हे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहेत, तर 8 नवीन जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया सुरू झालेल्या आहेत. आता 44 जिल्ह्यांमध्ये चालू झालेल्या आहेत, 8 जिल्ह्यांमध्ये आता सध्या सुरू आहेत आणि त्याला 44 मध्ये घोषित केलेल्या आहेत त्यांनी. पण याला घोषित केल्यामुळे होतं काय, की नक्षलवाद्यांना तेवढं लवकर कळतं ह्या गोष्टी, कुठून, मीडियामधून. तर आपल्याला पहिलं काय केलं पाहिजे, तर मीडिया कंट्रोल केलं पाहिजे. या गोष्टी नक्षलवाद्यांना आपल्या आधी कळतात, किंवा त्यामुळे आपले कित्येक जवान मेलेले आहेत. कसे मेलेत, कारण की त्यांना शहीद झालेत ते. मेले हे शब्द चुकीचा असेल, शहीद झालेत ते. ते शहीद कसे झाले, तर ह्या बेसिक चुकांमुळे, जिथे आपण ऑलरेडी घोषित करून टाकतो की आपण हे करणार आहोत, ही न्यूज कुठे जाते, मीडियामध्ये. साहजिकच आहेत, नक्षलवाद्यांना हे माहीत असणार, तेही मोबाईल फोन घेऊन बसलेले असतात, तर त्यांनाही ती गोष्ट आपल्या आधी कळते की आता आपल्यावर त्यांच्यावर संकट आलेलं आहे, आणि तशी ती तयारी करून घेतात. आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त आधुनिक हत्यार वगैरे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, नक्षलग्रस्त भागामध्ये आतापर्यंत हजारो मोबाईल टॉवर झालेत, रस्ते बांधलेत, शाळा उघडल्यात, कित्येक प्रकारे पुन्हा पाण्यासाठी उपाययोजना झाली, कित्येक गोष्टींची सुधारणा ही आपल्या सरकारने केलेली आहे, पण त्याचा वापर त्यांना व्यवस्थित होत नाहीये, त्यांची मुलं शाळेत व्यवस्थित जात नाहीये, भ्रष्टाचार, जेवढे जेवढे संसाधनं वाढतात तिथे भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे त्यांना अजून या आपल्या सरकारचा राग मनामध्ये वाढत चाललाय. ठीक आहे, केंद्र सरकारने नक्षलवादी संपवण्यासाठी समाधान योजना आणली, किंवा 8 सूत्री उपक्रम जाहीर केला,
ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला जनजागृती करायची होती, ठीक आहे, ते सरकार काय करणार होतं, एक वेगळे उपक्रम घेऊन आपल्याला त्या लोकांशी संवाद साधून त्यांना समजवायचं होतं, एक जागृती निर्माण करायची होती आणि त्यांना एक शैक्षणिक पातळीवर एक अलर्ट द्यायचा होता की तुमच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. एक हॉस्पिटल तयार केलं गेलं ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळे उपचार उपलब्ध करून देण्यात आले, फुकटमध्ये ते देण्यात आले, पण तरीही त्याचा फायदा झाला नाही कारण की तिथेही भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप जास्त होतं. आता बघूयात आपण काय काय केलंय सरकारने. जसे की पाचव्या अनुसूचीनुसार त्यांच्याकडे एक बेसिक पातळीवर, एक स्थानिक पातळीवर पंचायत राज सारखी एक पंचायत निवडून देणार होती. जर ती जर निवडून दिली असती तर त्यांचे जे बेसिक प्रॉब्लेम आहे तिथल्या एका मुख्य माणसाने ते सॉल्व्ह केलेले असते, जो त्यांच्याच मधला एक मुख्य सरकार नेमून देणार होतं. पण ह्या ज्या उपाययोजना सरकार आणतंय ते सरकार तिथपर्यंत पोहोचून देत नाहीये, तर त्याच्यामुळे काय होतं की ती लिहिली तर जातीय कागदावर पण त्याचं अनुसरण मात्र होत नाहीये. त्याच्यामुळे होतंय काय की ह्याच गोष्टींचा राग दिवसेंदिवस हा टप्प्याटप्प्याने वाढत चाललाय आणि नक्षलवादाचं प्रमाण हे आतमध्ये देशाच्या आतमध्ये अजून जास्त घुसत चाललेलं आहे. तर आपण बघूयात, त्यांनी BRGF म्हणजेच मागास प्रदेश अनुदान निधी सुद्धा जाहीर केला होता. ठीक आहे, गरीब, भूक आणि बेरोजगारी ह्या सगळ्या हे जेवढे जे मुद्दे आहेत याच्यामध्ये बेसिक मुद्दा काय आहे उपाययोजनेचा, बेरोजगारी हटवणं, जनजागृती वाढवणं, त्यांच्यासाठी त्यांचे जे बेसिक मुद्दे आहेत, त्यांचे बेसिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं, असे काही आपल्याकडे आता सध्याच्या कंडिशनला ड्रोन नाही आहेत जे की हमलावर असतील. ठीक आहे, हमला करण्यासाठी ड्रोन नाही आहे, फक्त सर्व्हेलन्स ड्रोन आहेत जे फक्त त्यांच्यावर नजर ठेवू शकतील. आता त्यात पण जर मोठ जंगल घनदाट असेल तर नजर ठेवणं फारच अवघड आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी आता भरपूर सारी अशी साधनं आहेत जी आपल्याकडे नाही आहेत, ती साधनं उपलब्ध व्हायला हवी जेणेकरून आपण त्यांच्यावर नजर ठेवू शकू. आणि नंतर म्हणजे काय की आपल्याला त्या जन म्हणजे याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन सुद्धा करता येऊ शकतं. जसे त्यांची व्यक्ती आपल्यामध्ये पसरलेली असते, आपल्याही व्यक्ती त्यांच्यावर नजर ठेवू शकतो. असे जे आहेत स्टिंग ऑपरेशन वगैरे, असे बरेच प्रकार आपण प्रयोग करू शकतो. ठीक आहे, तर बेसिकली काय, या प्रश्नाला आपण चार विभागांमध्ये, पाच विभागांमध्ये डिवाइड केलं आणि त्याच्यामध्ये मुद्दे मांडले. तर व्यवस्थित मुद्दे मांडले की त्याच्यानंतर आपण तर याच्यावर स्टिक राहायचं की आपल्याला त्या प्रश्नामध्ये टाकायचं काय आहे, त्याला समोरच्याला पाहिजे काय आहे. तर जसं की बघायला गेलं तर समाधान इथे आपण अंडरलाईन करू शकतो. ठीक आहे, हे जे महत्वाचे मुद्दे आहेत इथे आपण अंडरलाईन करू शकतो. चारो मुजामदार किंवा सानू कन्याल हे जे कानू सन्याल या नावाचे जे व्यक्ती आहेत हे मेन व्यक्ती आहेत ज्यांनी ही भ्रष्टाचार सॉरी ही चळवळ चालू केली, तर मी यांच्यावर अंडरलाईन करू शकतो. सरकारने राबवणाऱ्या योजना कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यावर अंडरलाईन करू शकतो. जेवढा बेसिकली आपल्याला अंडरलाईन करता येईल किंवा याला आकृतीमध्ये कन्वर्ट करता येईल तेवढा त्याला आकर्षक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून समोरच्याला बघणं सोपं जातं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण कंक्लुजन काय बघू शकतो, तर बेसिकली कंक्लुजन म्हणजे काय असतं, आपण जो क्वेश्चन लिहिलाय त्याचा आन्सर लिहिलाय तर त्यालाच बेसिकली एका वाक्यामध्ये डिवाइड करून टाकणं की बाबा आपल्याला याच्यामधून काय कळालं, नक्षलवाद म्हणजे काय आणि त्याच्यावरून होणारे प्रॉब्लेम्स कोणते आणि प्राथमिक पातळीवर आपण त्याला कसे सॉल्व्ह करू शकतात. थँक्यू.